अरे आज विराज, विनेश आणि आदित्य लवकर जेवायला बसले. विराज का बरं जेवायला बसले लवकर? मी सकाळी आईला कामात मदत करू. अरे विराजने आईला सकाळी कामात मदत केली. आणि विनेश तू? मी बाबांना सकाळी पाणी आणायला मदत केली. बघा, विनेशने बाबांना कामात मदत केली आहे. आणि आदित्य तू का जेवायला बसलेस? मी आजोबांना सकाळी गाडी धुण्यात मदत केली. बघा, आदित्यने आजोबांना गाडी धुण्यामध्ये मदत केली आणि तुम्ही नाही जेवायला बसले. का रे? मॅडम, मी रात्री भरपूर जेवले होते त्यामुळे मला भूक नाही. बघा, समीक्षा रात्री भरपूर जेवली त्यामुळे ती जेवायला बसली नाही. आणि तुम्ही? संस्कार? मी सकाळी उशिरा उठलो. संस्कार उशिरा उठला म्हणून त्याला भूक नाही लागली. आणि तुम्हाला? मी आईला काहीच काम करू नये. म्हणजे तुम्ही काहीच काम नाही केलं म्हणून भूक नाही लागली. पहा, यांना भूक का लागली? त्यांनी काम केलं. काम केलं बरं. आपण कुणाच्या डब्यात काय पाहू बरं? विराजच्या डब्यात काय रे? चपाती आहे. आणखी काय आहे? भात आहे. आणि कशाची भाजी आणली रे? वांग्याची भाजी आणली. अरे बापरे, मला तर खूप आवडते वांग्याची भाजी. छान. विनेशने डब्यात काय आणले रे? विनेश सांगा. बटाट्याची भाजी आणली आहे. आणि पोळी आणली. अरे वा, गरम गरम आहे. आणि आदित्यने भाजी आणली आहे, शेंगदाण्याची भाजी आणली आहे. आणि डब्यात काय आणले? भाकरी आणली आणि पोळी सुद्धा आणली. पहा, कशाची भाकरी आहे रे ही? बाजरीची भाकरी आहे. छान. आणि पोळी पण, चपाती पण आणली. हो की नाही? पहा, प्रत्येकाच्या डब्यामध्ये सारखं जेवायला आणलं का रे त्यांनी? नाही आणलं. का? कसं आणलं मग? वेगवेगळं आणलं. पहा, म्हणजे आपण सगळेजण सारखंच जेवण करतो का? आहारामध्ये सगळेजण सारखे पदार्थ खातो का? नाही. कसे पदार्थ खातो? वेगवेगळे. कोणाला तिखट आवडतं, कोणाला गोड आवडतं, कोणाला चटणी आवडते, कोणाला दही आवडतं, कोणाला ताक, भाकरी, भाजी, पोळ्या, मोडालेली कडधान्य सुद्धा आपण खातो. खातो की नाही? हो. मॅडम, विराज खात नाहीये. विराज काय खात नाही? मोडालेली कडधान्याची भाजी. उसळ खात नाही. का बरं खात नाही? मला आवडत नाही. आवडत नाही पण असं नाही करायचं. आपल्याला जरी एखादा पदार्थ आवडत नसेल पण तो आपल्या शरीराला आवश्यक आहे. तो आपल्या शरीराच्या वाढीसाठी मदत करतो म्हणून आपण मोड आलेली उसळ पण खाल्ली पाहिजे. आता इथून पुढे खाणार? हो. आणखी कोण बरं काय खात नाही? रागीनी भाज्या खात नाही. अरे बापरे, रागीनी भाज्या खात नाही असा संस्कार सांगतो? का खात नाही रागीनी भाजी? आवडत नाही. पण बघा, आपण बरेच जण भाज्या खात नाही. कोणाला फळं आवडत नाही, कोणाला मोड आलेल्या उसळी आवडत नाही. मग जे आपल्याला पदार्थ आवडत नाही ते आपण खाल्लं नाही पाहिजे का? खाल्लं पाहिजे. आपल्या जिभेला जे आवडतं तेच आपल्या पोटाला लागतं असं आहे का? नाही. आपण आपल्या आहारामध्ये मोड आलेली कडधान्याची उसळ खाल्ल्या पाहिजेत, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, दूध प्यायलं पाहिजे, हिरव्या पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत, फळं खाल्ली पाहिजेत, आणखी ताक पण पिलं पाहिजे. अरे वा, भात खाल्ला पाहिजे, दही खाल्लं पाहिजे, चटणी वेळ प्रसंगी सुद्धा ती सुद्धा खाल्ली पाहिजे. पहा, म्हणजे यालाच तर आपण आहार म्हणतो. एकच भाजी खाल्ली किंवा नुसती भाकरी खाल्ली तर तो आहार होईल का? नाही. आहारामध्ये मग आहारात काय काय घेतलं पाहिजे? फळे, भाज्या, दूध, अंडी, ताक, दही, चटणी, भात, वरण, डाळी. हो की नाही? हे सगळं मिळून जर आपण खाल्लं तर तोच आपला चौरस आहार होतो. म्हणून आहारामध्ये काय घेणार आहात? सर्व पदार्थ. आणि तोच असतो चौरस आहार. त्यालाच आपण चौरस आहार म्हणतो की नाही? म्हणून आपण कधी कधी आईला म्हणतो, आई मला ही भाजी आवडत नाही, ही का केलीस? आणि हे मला आवडतंय तेच तू दररोज कर, हे योग्य आहे का? नाही. जे आपल्याला आवडतं आहे तेच आपण नेहमी खाल्लं पाहिजे का? नाही. पहा, प्रत्येकाच्या आहारामध्ये वेगवेगळ्या भाज्या असतात किंवा आहारामध्ये वेगवेगळे पदार्थ असतात. का बरं? कारण त्या ठिकाणी तस वातावरण असतं. जसं कोकणामध्ये काय खाल्लं जातं? मासे. मासे
राणी मासे आहे। आपल्याकडे मुख्य आहार काय आहे? बाजरीची भाकरी, ज्वारीची भाकरी, पालेभाज्या, दूध, फळ, हो की नाही? म्हणजे काय, वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळा आहार घेतला जातो, कारण त्यांचं वातावरण त्या ठिकाणी त्या प्रकारचं असतं। त्याच पद्धतीनं वेगवेगळ्या ऋतूप्रमाणे सुद्धा आहार घेतला जातो। जसं आपण वेगवेगळ्या ऋतूमध्ये पोषाख पण वेगवेगळा घालतो, तसंच आहाराचं देखील आहे। म्हणून आपण आजपासून प्रत्येक जण आहारामध्ये काय काय खाणार? फळे भाज्या, बरोबर आहे, सर्व पदार्थ घेणार। फळ असोत, भाज्या असोत, भात असोत, चटणी असोत, ताक असोत, दही असोत किंवा भाकरी असो। मग आपल्याला पोळी आवडते म्हणून पोळीच खात राहायची नाही। आईने भाकरी जरी केली तरी भाकरी खायची। हिवाळ्यात बाजरीची भाकरी खातात का? तर हिवाळ्यात आपल्याला उष्णतेची किंवा गरमीची गरज असते, आणि बाजरी हे कसं आहे, गरम असते, म्हणून आपण हिवाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खातो। तसं उन्हाळ्यामध्ये आपल्याला थंड पदार्थ हवे असतात, म्हणून आपण आईस्क्रीमच खाल्ली पाहिजे का? नाही, मग ताक पिलं पाहिजे। म्हणजे आपल्या घरामध्ये जे काही पेय आहेत, लिंबू सरबत पिलं पाहिजे। मग दुकानामध्ये जे काही अनेक नवनवीन चमकीच्या पदार्थ, चमकीच्या वेष्टनामध्ये जे नवनवीन आकर्षक दिसतात ते खाल्लं पाहिजे का? त्यामुळे आपल्या शरीराला काही फायदा होणार आहे का? तोटाच होणार आहे। म्हणून आपण दुकानातले पदार्थ न खाता आपल्या घरामध्ये आईने, प्रेमाने, मायेने तुमच्यासाठी पदार्थ आपण बनवलेले खाल्ले पाहिजेत की नाही? हो। आपल्या शरीराची वाढ व्यवस्थित योग्य होणार आहे। आपली वाढ जर व्यवस्थित झाली तर काय फायदा होईल बरं, नाही झाली तर काय तोटा होईल? सगळे जर पदार्थ आपण खाल्ले तर काय होईल? आपली वाढ होईल, शरीराची होईलच पण बुद्धीची पण वाढ होईल। आपले प्रत्येक अवयव हे काय होतील, मजबूत होतील। आणि अवयव मजबूत झालं, शरीर मजबूत झालं की काय होईल, आपली बुद्धी सुद्धा तल्लख होईल। आणि बुद्धी तल्लख झाली की तुम्ही वर्गामध्ये नेहमी पहिले येण्यासाठी गडबड करता की नाही? मग तुम्ही बुद्धीची वाढ झाली की तुम्ही काय होणार, प्रत्येकच पहिल्या नंबरने पुढे येणार, मग तुम्हाला आनंद वाटणार। तुम्ही तंदुरुस्त राहिलात की दवाखान्यात जायची गरज पडेल का? नाही। म्हणजे तुम्ही स्ट्रॉंग राहणार, मजबूत राहणार, शरीराने राहिले की मनाने राहणार। आणि मन तंदुरुस्त असेल ना तर तुमचं केलेलं प्रत्येक काम हे कसं असणार, चांगलं असणार, त्यातून तुम्हाला यश मिळेल। म्हणून आपला आहार आता आपण आजपासून लक्षात ठेवायचं की जरीही एखादा पदार्थ आवडत नसेल तरी तो आपल्या शरीराच्या वाढीसाठी आपण तो काय करणार आहात, खाणार आहात। आई बरोबर हट्ट करणार का? नाही। बघा बघा, त्याचप्रमाणे पहा, यांनी आज कामात मदत केली घरच्यांना म्हणून यांना भूक लागली। म्हणजे आपल्याला भूक कधी लागते? काम केल्यानंतर। बर, आजोबांनी शेतात काम केलं, पोती उचलली, बाबा मात्र दिवसभर लॅपटॉप वरती बसून काम करत होते, मग दोघांपैकी कोणाला जास्त भूक लागेल? आजोबांना। का बर, आजोबांनी कष्टाचं काम केलं, अंग मेहनतीचं काम केलं, बरोबर आहे, आणि बाबांनी बैठ काम केलं म्हणून भूक लागणार नाही। म्हणजे भूक कधी लागते? मग काम केल्यानंतरच भूक लागते। आणि तेव्हाच पचत जेव्हा आपण काम केल्यानंतर, भूक लागल्यानंतर आपण तो आहार घेतो, जेवण करतो। म्हणजे हे कामाचे सुद्धा दोन प्रकार आहेत, बैठक काम, अंग मेहनतीचं काम। मग आपल्याला भूक लागलेली केव्हा चांगली? आपल्या घरामध्ये आई असते, आजी असते, आईचा आहार जास्त असतो का आजीचा आहार जास्त असतो? आईचा आहार। का बरे, आजीचं वय पण झालेलं असतं, आजीचं काम पण काय असतं, कमी असतं, थोडं बसून असतं। आई मात्र भांडी धुणं, कपडे धुणं, आणखी झाडून काढणं, शेतामध्ये काम करायला जाणं हे सतत सुरू असतं। म्हणून काय होतं, आईचा आहार चांगला असतो, आजीचा आहार कमी असतो, हे आपल्या लक्षात आलं पाहिजे। आणि म्हणून पहा, आपण नेहमी कसा आहार घेतला पाहिजे, सकस आहार, सगळा संपूर्ण आहार, चौरस आहार घेतला पाहिजे, तरच आपल्या शरीराची काय होणार आहे, वाढ होणार आहे,
आणि दररोज आहारामध्ये वेगवेगळ्या सुद्धा पालेभाज्या असतील, फळं असतील, दूध असेल, आहारामध्ये सुद्धा वेगवेगळेपणा असला पाहिजे। काय मग आजपासून दररोज वेगवेगळे आहार घेणार? हो। संपूर्ण आहार घेणार? हो। आईकडे हट्ट करणार? नाही। छान, मग तुमच्यासाठी एकदा जोरा शाबाशकी घ्या पाहू। शाबाश शाबाश शाबाश। छान, मी सुद्धा शाबाशकी देणार बरं का सगळ्यांना।